फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. पहा, MPSC प्री प्रिपरेशन इन मराठी पार्ट 24 हे मी एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला MPSC विषयीच्या प्रीच्या एक्झाम्सकरिता लागणारे नोट्स आणि क्वेश्चन उपलब्ध करून दिले जातील. तर कृपया करून तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आढळत असतील तर. ओके, तर आजचा पॉईंट आहे की वन्यजीव कॉरिडॉर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ग्रीन कॉरिडॉर, आपल्याला कोणती संकल्पना माहिती आहे? ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉरमध्ये काय केलं जातं की ऑर्गन ट्रान्सपोर्ट करताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो रस्ता पूर्णपणे त्या ॲम्ब्युलन्ससाठी मोकळा केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? ग्रीन कॉरिडॉर म्हणतो, बरोबर. पण आता आपल्याला पाहिजे की वन्यजीव कॉरिडॉर ही संकल्पना कशी आहे नेमकी. तर हत्तीसारख्या वन्य प्राण्यांना अन्नाची गरज भागवण्याकरिता मोठ्या प्रदेशात संसाराची गरज भासते. त्यांना एका ठिकाणची मिळणारी एक पूर्ण त्यांची गरज भागत नसताना तेव्हा एका प्रदेशातून त्यांना दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करण्याची गरज भासते. मग वेगवेगळ्या वन्यजीव प्रदेशांना जोडणाऱ्या प्रदेशाला आज काय म्हणतात? तर ग्रीन वन्यजीव कॉरिडॉर असे म्हणतात. त्या तर आता आपल्याला ही गरज का भासली? तर आपल्या मानवी हस्तक्षेपामुळे रस्ते, लोहमार्ग, घरबांधणी, विकास प्रकल्प, कालवे इत्यादीमुळे काय झाले? तर कॉरिडॉर्स नष्ट झालेले आहेत. त्यामुळे ह्याचा परिणाम काय होणार? हे जर वन्यजीव कॉरिडॉर जर नष्ट झाले तर त्याचा परिणाम वन्यजीवांवरच होणार ना. वन्यजीवांच्या मुक्त संचारावर बंधन येऊन त्यांना काय होतोय? धोका निर्माण होत आहे. तर आता तुम्हाला ही संकल्पना कोणती? तर वन्यजीव कॉरिडॉर ही संकल्पना अधिक क्लिअरपणे स्पष्ट व्हावी म्हणून आपण याची एक आकृती बनवलेली आहे. ती आकृती तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर यामध्ये पहा, या ठिकाणचा एक प्रदेश आहे आणि या ठिकाणचा एक प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये काही हत्ती राहून किंवा इतर वन्यजीवांना या प्रदेशात जाण्याकरिता जो रस्ता मोकळा करून दिला गेलेला आहे त्यालाच वन्यजीव कॉरिडॉर असे म्हणतात. तर याच्या बाजूला हे वेगवेगळे लोहमार्ग, रस्ते असं आहे. तर आता तुम्हाला ही संकल्पना अधिक चांगली कळाली असेल. तर जर तुम्हाला हे माझं मी समजून दिलेली संकल्पना अधिक चांगली स्पष्ट क्लिअर जर समजली असेल तर ती प्लीज प्लीज तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.